संत हरिबाबा औदुंकर प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या शाळेतून मी आपणास मूल्यवर्धन या संदर्भात माहिती देत आहे. गेली 2 वर्षापासून मूल्यवर्धन हा उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवत आहोत. तर या मूल्यवर्धनाच्या कार्यक्रमातून आमच्या वर्गाला वैयक्तिक माझ्या वर्गाला माझ्या शाळेला व्यक्तिशः मला सर्वांना खूप फायदा झाला. तसेच या वेगवेगळ्या उपक्रमामुळे जसे की गटचर्चा समूह चर्चा वैयक्तिक चर्चा या वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या आत्मप्रकटीकरणास वाव मिळाली आणि त्याचबरोबर पालकांनाही त्यातून खूप काही शिकायला मिळालं. पालकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या आणि पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यात झालेले बदल आम्हाला आवर्जून येऊन सांगितले. आणि यामध्ये मला एक आवर्जून सर्व शिक्षकांना एक विनंती करायची होती, एक कळकळीचं आवाहन करायचं होतं की इयत्ता 4थीच्या पाठ्यघटकामध्ये प्लास्टिकचं प्रदूषण या विषयावर जो घटक आलाय त्या संदर्भात मला एक बोलायचं होतं की आपण आपल्या वर्गामध्ये आपल्या विद्यार्थ्यांकडे बॉलपेन देतो, त्या बॉलपेनमुळे सुद्धा प्लास्टिकचं प्रदूषण खूप होतं. जसं की एक विद्यार्थी महिन्याकाठी 2 बॉलपेन वापरतो तर वर्षाकाठी 24, तर एक विद्यार्थ्याकडून 24 बॉलपेन असे कचऱ्यामध्ये पडतात. तर एका शाळेतून एका वर्गातून नव्हे तर एका तालुक्यातून एका जिल्ह्यातून किती प्रमाणात प्लास्टिक कचऱ्यामध्ये पडला जातो याचा जर विचार केला, समजा की एका शाळेमध्ये 300 विद्यार्थी असतील तर 300 × 24 वर्षाकाठी एका विद्यार्थ्याचे 24 म्हणजे वर्षाकाठी एवढे प्लास्टिक कचऱ्यामध्ये पडतं. एका शाळेचं एवढं असेल तर पूर्ण जिल्ह्यात पूर्ण राज्यात आणि पूर्ण देशामध्ये किती मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाहेर पडेल आणि या प्लास्टिकचे विल्हेवाट होणार नाही, होत नसल्याने खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. तर यावर एक उपाय मला सांगता येईल की आपण प्लास्टिकचा पेन वापरूया, फक्त त्यातल्या रिफिल्स बदलत जाऊया आणि त्याचबरोबर शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या पेन रिफिल्स वापरून प्लास्टिक न फेकून देता प्लास्टिक पेन फेकून न देता रिफिल्स बदलू जाऊया आणि त्याचबरोबर जेल पेन किंवा शेल पेन वापरूया जेणेकरून आपलं हस्ताक्षर पण सुधारेल. अशी माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.